शेतकरी बांधवांसाठी जाणून घेऊ 15 सप्टेंबर दुपारच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या. अवकाळी अतिवृष्टीचा फटका शेतकऱ्यांना, 54 कोटीची भरपाई, 6,500 खातेदारांना मदत, वर्षभरापासून होती प्रतीक्षा. ऑगस्ट ते सप्टेंबर 2023 मधील अतिवृष्टी तर नोव्हेंबर 2023 ते मे 2024 या कालावधीत अवकाळी पावसामुळे बाधित पिकांच्या नुकसानीपोटी शासनाने मदत जाहीर केली आहे. 6,613 शेतकऱ्यांना 54,02,72,000 नुकसान भरपाई दिली जाणार आहे. यामुळे मागील खरीप हंगाम व रब्बी हंगामात अवकाळी पावसाने पीक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. आर्थिक अडचणीतील बळीराजास 2,207 कोटीचे अर्थसहाय्य, शेतकऱ्यांना दिलासा. खरीप हंगामात 91.99% कर्ज वितरण. सोयाबीनला हमी भाव एवढाही दर मिळत नसल्याने बळीराजा आर्थिक अडचणीत सापडला होता. त्यातच बँकांनी खरीप हंगामातील कर्ज वितरणास आखडता हात घेतला. परिणामी शेतकऱ्यांपुढे बी बियाणे खते खरेदी करण्याचा यक्ष प्रश्न निर्माण झाला होता. दरम्यान लातूर जिल्हाधिकारी यांनी या गोष्टीची दखल घेऊन विलंब पतपुरवठा करण्याचे आदेश बँकांना दिले. त्यामुळे लातूर जिल्ह्यात खरीपासाठी 91.99% कर्ज वितरण झाले आहे. 6 लाख शेतकऱ्यांना मिळणार अर्थसहाय्य. आधार सलगीकरणात राज्यात बीड अव्वल. 2023 खरीप हंगामात कापूस सोयाबीन उत्पादकांना क्षेत्रानुसार मदत. वर्ष 2023 खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे. सदरील लाभ देण्यासाठी बीड जिल्हा कृषी विभागाने 8,26,000 शेतकऱ्यांपैकी 5,91,000 शेतकऱ्यांचे आधार संलग्नीकरण खाते व अन्य विवरण घेऊन ते ऑनलाईन केले असून या कामात बीड जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर आला आहे. नवा मूग उडीद पाहून व्यापारी भाव खाऊ लागला. पैसे कमी देतो म्हणे माल ओला. शासकीय खरेदी सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी. लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी 1,000 पोलिसाचा हौस पाटा तैनात. मालेगाव गणेश विसर्जनासाठी महानगरपालिकेसह प्रशासनाची तयारी. नगर बाजार समितीत कांदा 5,000 पार, 27,000 क्विंटलची आवक. यंदाचा उच्चांकी भाव. घोडेगावलाही कांदा 5,000 वर. धनज येथे 2 मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प. कृषी पंपांना दिवसाही वीज पुरवठा. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत 10 एकरात उभारणी. शेतकऱ्यांना दिलासा. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2017 अंतर्गत कारंजा तालुक्यातील धनज बुद्रुक येथे सौर ऊर्जा प्रकल्पाच्या उभारणीस मंजुरी मिळाली आहे. आता प्रत्यक्ष या प्रकल्पाच्या कामात प्रारंभ झाला आहे. तब्बल 10 एकर क्षेत्रात उभारल्या जात असलेल्या 2 मेगावॅट क्षमतेच्या प्रकल्पामुळे परिसरातील शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणे शक्य होणार आहे. संयुक्त खातेदार शेतकऱ्यांना भूर्दंड. सोयाबीन कापूस उत्पादक राहणार मदतीपासून वंचित. मदत 1,000 खर्च 1,500. बुलढाणा जिल्ह्यातील निम्म्या गोदाबाद पोहोचलाच नाही आनंदाचा सिधा. गणेश उत्सव अंतिम टप्प्यात. जिल्ह्यातील पुरवठा साखळी 20 कडी. पीक विम्यासाठी संभाजी ब्रिगेडचा कृषी अधिकाऱ्यांना घेराव. मागील वर्षीच्या खरीप रब्बी हंगामातील पीक विमा कुठल्याही अटी व शर्तीशिवाय तत्काळ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावा या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने 12 सप्टेंबर रोजी तालुका कृषी अधिकाऱ्यांना घेराव घालण्यात आला होता. नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याची मागणी. पुरामुळे देसाईगंज तालुक्यातील नुकसान. 2 वेळा रोवलेले धान पीक पुरात बुडाले. बाळापुरात 52.21% ई पीक पाहणी. 22,752 शेतकऱ्यांनी अद्यापही नोंदणी केली नाही. मुदतवाढीची मागणी आणि मुदतवाढही भेटली. पैसे कपात न करण्याच्या आदेशाला केराची टोपली. लाडक्या बहिणींच्या आनंदावर विरजण. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे शासनाने 3,000 रुपये बहिणीच्या बँक खात्यात जमा केले आहे. पण व्यवहारच नसल्याने अनेक महिलांची खाती बंद आहेत. योजनेतील जमा पैसे खात्यावर किमान शिल्लक नसल्याने सेवाकर लावून कपात केल्याने लाडक्या बहिणींच्या आनंदावर विरजण पडले आहे. कापूस पिकावर मावा, तुडतुड्याचा वाढता प्रादुर्भाव. सारंगखेडा शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ. कीटकनाशक फवारणीला आला वेग. पिकांची वाढ खुंटली.
पूर, धान पिकांचे प्रचंड नुकसान, पुराची पाहणीच, पंचनामे अडकले, उन्हाळ्याचीही मदत रखडली, शेतकऱ्यांचा विसर पडला का शेतकऱ्यांचा सवाल. ई पीक पाहणीसाठी मुदतवाढ, हजारो शेतकऱ्यांना दिलासा, सर्व्हर डाऊनमुळे खोडा, 23 सप्टेंबर पर्यंत करता येणार नोंद, पीक पेरा नोंदणी 50% आतच. लाडक्या बहिणींनो काळजी नको, माहेरचा आहेर दरमहा मिळणार, मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणींनी केले आश्वस्त, रक्कम वाढवण्याचाही दिला शब्द. कापूस सोयाबीनची हेक्टरी 5,000 मदत, कधी जमा होणार? कापूस सोयाबीनला हेक्टरी 5,000 मदत देण्याची घोषणा राज्य शासनाने केली. 10 सप्टेंबरला PM किसान सन्मान योजना व राज्य शासनाच्या नमो किसान सन्मान योजनेच्या धर्तीवर खात्यात जमा होईल अशी अपेक्षा होती, मात्र आज 14 ते 15 तारीख उजळली तरीही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाही. भाज्यांची फोडणी महागली, खाद्यतेलाच्या दरात वाढ, बजेट कोलमडले, 95 पामतेल 125, सोयाबीनही 130 रुपयावर. नांदेड जिल्ह्यात योजनेचे पैसे लटकले, 5,000 शेतकऱ्यांनी बदलला मोबाईल नंबर, EKYC अभावी हजारो शेतकरी PM किसान योजनेपासून वंचित, 7,000 शेतकऱ्यांनी आधार जोडलेच नाही. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकाचे पंचनामे करा, अन्यथा आंदोलन करणार. मंठा तालुक्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान होतात, शेतकऱ्यांनी 72 तासाच्या आत पीक विमा कंपनीकडे तक्रारी नोंदवल्या, परंतु तक्रारी नोंदवूनही 15 दिवस झाले तरीही पंचनामे होत नसल्याने शेतकऱ्यात नाराजी पसरली आहे. त्यामुळे तत्काळ पंचनामे करा, अन्यथा जिल्हाधिकारी व जिल्हा कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यालयावर आंदोलन करू, असा इशारा राजेश मोरे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. कळमनुरी तालुक्यात लाडकी बहीणच्या 58,000 अर्जांना मंजुरी, अर्ज भरण्यास मुदतवाढ, बँकेत महिलांची गर्दी कायम. हिंगोली जिल्ह्यात सार्वजनिक मालमत्तांनाही अतिवृष्टीच्या आपत्तीचे ग्रहण, जिल्ह्यात रस्त्यांचे 150 कोटीचे नुकसान. बीड जिल्ह्यात हरभऱ्याला 7,000 भाव, पण आवक केवळ 6 क्विंटल, शेतकऱ्यांकडे शेतमाल नसल्याने वाढतोय भाव, सोयाबीनचे दर मात्र स्थिर. अतिवृष्टीमुळे आतोनात नुकसान, मदतीची मागणी, जिल्हाधिकाऱ्यांना शिष्टमंडळातर्फे निवेदन, मच्छीमारांनाही नुकसान भरपाई मिळण्याची मागणी. किमान निर्यात मूल्य हटवले, भाव वधारले, कांद्याच्या दरात 500 रुपयांनी वाढ, नगरमध्ये विक्रमी 5,500 रुपये प्रति क्विंटलचा भाव. अन्नत्याग आंदोलनाचा इम्पॅक्ट, सोयाबीन दरवाढीसाठी तेलाच्या शुल्कात वाढ करण्याची मागणी मंजूर. शेतकरी हरकला, ग्राहकांना चिंता, खाद्यतेल किलोमागे 25 रुपयांनी वाढले, कांद्यालाही भाववाढ, सोयाबीनही वधारणार, कांद्याला मिळाला उच्चांकी दर. कांद्याचे निर्यात मूल्य रद्द, किरकोळ बाजारात दर 70 रुपयापर्यंत जाणार, निवडणुकीच्या तोंडावर केंद्राचा निर्णय, बासमती तांदळातही सूट. मोबाईल नंबर चुकला, शेतकऱ्यांना दणका बसला, 1,500 शेतकऱ्यांचे PM किसानचे पैसे लटकले, PM किसान पोर्टलवर शेतकऱ्यांनी चुकीचा मोबाईल नंबर दिला असल्यास तो 15 सप्टेंबर पर्यंत बदलता येणार आहे. नाशिक जिल्ह्यात योजनेचे पैसे लटकणार, 8,361 शेतकऱ्यांचे EKYC पेंडिंग, 4,000 शेतकऱ्यांनी मोबाईल नंबरच बदलला नाही. अनुदान नव्हे शेतकऱ्यांना मिळणार, फवारणी पंप, वाशिम जिल्ह्यात कृषी विभागाने संभ्रम केला दूर, लाभार्थ्यांची लॉटरी पद्धतीने होणार निवड. कांद्याबाबत केंद्र सरकारचे आता देर आहे दुरुस्त आहे, दिलासादायक निर्णय, आता दर वाढण्याची शेतकऱ्यांना आशा. वाशिम जिल्ह्यात सोयाबीनवर पिवळा मोजॅक, शेतकऱ्यांनो वेळीच करा प्रतिबंध, उत्पादन घटण्याची भीती, कृषी विभागाने सुचवल्या उपाययोजना. सोलार पंप बसविला आणि टेन्शनच गेलं, बटन दाबलं की शेताला पाणी, वाशिम जिल्ह्यात 673 शेतकऱ्यांच्या बांधावर सौर पंप. महिला बचत गटांना मिळणाऱ्या कर्जामुळे सावकार केला आळा, सावकारकांची संख्या निम्म्यावर, बचत गटाकडून 500 कोटीचे कर्ज वितरण. शिरोळ तालुक्यात भाजीपाला रोपवाटिकेत घट,
सततच्या पावसाचा परिणाम तालुक्यात 3000 रोपाटिका। पोलीस पाटलांना मिळणार आता 4 महिन्याचे वाढीव मानधन। सीएमसी साठी कागदपत्रे मागवली, शासन स्तरावर निधीची तरतूद। तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा, शेतकऱ्यांना मिळणार पाणी पाईपलाईन निकृष्ट दर्जाची।